पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर गाईस, आज मी चाललो आहे वाशीला. तर वाशीला ह्याच्यासाठीच आज थोडं कामासाठी चाललो आहे. तर तिकडून मी पाम बीचला जाणार आहे. तर पाम बीच म्हणजे वाशीचं एक समुद्रासारखं एक असा लेक आहे, आपण नाही माहिती, मी गुगलवर बघितलं. तर त्या कामासाठी जाणार आहे. तर तिथे येताना जो रोड लागतो त्या रोडला बघू, खूप बघण्यासारखं काय काय व्ह्यू आहे. आणि बाईक पण बरेच दिवस बंद, तर तिला पण आता चालू केली. तर गाईस, ब्लॉग कंटिन्यू बघा. आणि हा ब्लॉग आहे आपला कोकण ब्लॉग, नाही आहे हा ब्लॉग आपला पनवेलचा ब्लॉग आहे आणि मुंबईचा ब्लॉग आहे. गाईस, स्टार्ट द ब्लॉग. तर मित्रांनो, मी आता जातो आहे वाशी पाम बीच सागर विहार. आय थिंक त्या लोकेशनचं नाव आहे सागर विहार. तर त्या लोकेशनवर जाऊन मी एक्सप्लोर करेन, म्हणजे आधी माझं काम करेन, त्याच्यानंतर मग तिकडे जाईन. आणि मग तुम्ही व्हिडिओ बघा की तिकडे काय काय बघायला मिळते आपल्याला. तर आता मी बाईकवर बसतो, तर तुमचा पुढचा ब्लॉग आपल्याला ह्याच्यात बघायला मिळेल. तर मित्रांनो, फायनली मी निघालो आहे वाशी सागर विहार लोकेशन. म्हणजे ॲक्च्युली त्या साईडला माझं थोडंसं काम आहे मित्राचं, तर त्यासाठी चाललो आहे. आणि ते लोकेशन पण तिकडेच आहे, आणि ते लोकेशन खूप बघण्यासारखं आहे. म्हणून मी एक छोटासा ब्लॉग आपला. आणि गाईस, मी कोकणावरून झाला एक आठवडा पूर्वी. काय खर्च गेली चालू आहे. तर मी एक आठवड्यापूर्वी आलो कोकणावरून. आणि सध्या कामं पण आपली जोरात जरा चालू होती, आल्या आल्या म्हणून मग ब्लॉगिंगसाठी आणि इतर कामांसाठी वेळ नाही मिळाला. आणि आज जरा फ्रायडेचं फ्री आहे, तर आज ब्लॉग पण होतं आणि म्हणजे काम पण आहे. तर मला माहिती आहे की कोकणातले व्हिडिओ तुम्हाला भरपूर आवडतात, पण अनफॉर्च्युनेटली मी गावी नाही राहतो. गावी राहत असेल, गावाला राहत असेल, तर मी रोज व्हिडिओ अपलोड करतो. आता मूळ लोकेशन आहे पनवेल, नवीन मुंबई. तर कधीतरी नवीन मुंबईला पण बघा तुम्ही ब्लॉगमध्ये. आपले ब्लॉग आपले खूप छान असतात. आणि थँक्यू सो मच की भरपूर जण मला, म्हणजे व्ह्यूज आपले कमी असतील, बघणारी पब्लिक जरी कमी असेल, तरी माझ्यासाठी खूप आहे ते. म्हणून तर आपण ब्लॉगिंगपर्यंत आलो. खरंतर मी एका मित्राला बोलतो, हेडफोन काढ ना. मित्रांनो, हाच आहे तो सागर विहार जिथे मी आता आले. ते दल्ल्याचं चिखल आहे जरा. तर ह्या साईडला जो बघतो आपण, तो मुंबईला जोडणारा वाशीगडचा ब्रिज आहे, हायवे.
त्याच्या पलीकडे हे आणि त्या पुढे काय ट्रेनचा ब्रिज आहे, त्याच्यानंतर ही पूर्ण सबंध भाषेची खाडी आहे पूर्ण. आणि इथे जे पक्षी आहेत त्या पक्ष्यांचं नाव ना मला आठवत आता, पण ते थंडीच्या दिवसामध्ये किंवा गरमीच्या दिवसामध्ये येतात आणि जे बोटी आहेत ते मासेमारीसाठी आणतात. हे काय आहे शंख आहेत वाटत. ओ बहुतेकच लोक आता लॉकडाऊनच्या पिरियड मध्ये कोण जास्त येत नाही पब्लिक इकडे. आता पहिला बरेच पब्लिक यायची. आणि एक गोष्ट इंटरेस्टिंग इथे बघण्यासारखी अशी आहे की इकडे एक माणूस आहे, स्टॅच्यू टाईप आहे, म्हणजे तो रिअल माणूस आहे. आता आपण जरा ऑब्झर्वेशन करूया 5-10 मिनिट. बरीच पब्लिक आहे, मी एकटा आलोय, माझ्यासोबत कोण नाही, तर दुःख आहे मला. या गेट जवळ आल्यानंतर तुम्हाला इथे बघायला मिळेल सनसेट आणि सनराईज पॉइंट. आणि ते पण त्याचं टायमिंग आहे 7-10, 5-7. आणि इतकं छान आहे ना इथे, भारी, एकदम बाहेरच्या देशासारखं वाटतंय. तर मला असं वाटतं की बाहेर कुठे जाण्याऐवजी तुम्ही जर इथे येऊन एन्जॉयमेंट केली फॅमिलीसोबत येऊन, आणि गार्डन बरंच मोठं आहे, गार्डनच्या एंट्री केल्यानंतर आतमध्ये जायला एक रस्ता आहे, त्या रस्त्यातून हा एक गेट दिसतो, तर त्या गेटमधून आपल्याला सरळ जायचं आहे. तर ह्या साईडला पूर्ण खाडी आहे आणि इथे सुद्धा खाडी आहे. तर आणि मला पण कंटाळा आला ॲक्च्युली, माझ्यासोबत कोण नाही, पण एनर्जी येत नाही, कॉन्फिडन्स येत नाही, पब्लिक पण भरपूर आहे. ब्लॉग तर बनवायचं आहे, ब्लॉगला कंटिन्यू बघा. मी पहिल्यांदा आलं आहे, मी खरं सांगतो मला माहीत नाही कळतं काय. मी आता सनसेट आणि सनराईज पॉईंट बघायला चाललो आहे, नेक्स्ट टाइम मी कोणाला तरी घेऊन येईन नक्की. तर ही छान आहे एरिया. मित्रांनो, आपण आता सनसेट आणि सनराईज पॉईंट हा बघितला, एन्जॉय केला. तिकडे इन्फॉर्मेशन देऊ शकलो नाही कारण तिथे वरती मुलं होती, जरा आवाज बिवाज चालू होता म्हणून मी तिथे ब्लॉगिंग नाही केली, व्हिडिओ बोललो नाही काय, जस्ट दाखवलं. आणि आता मी पुढच्या पॉईंटवर निघतोय कुठल्या तरी, तिथे आपल्याला बघा काय बघायला मिळतंय. मी पण पहिल्यांदा आलं ना, माहीत नसल्यामुळे असं असतं, माहिती करून गेलो असं एवढी लपडी नव्हती. ठीक आहे, काही बात नाही, पुन्हा त्याच वाटेने मी रिटर्न आलो आहे. तर तुम्ही बघितलं तर ते वरती असं चढायचं आहे आणि मग जायचं आहे. तर त्याच्यानंतर आता पुढे आपल्याला बघू काय मिळेल. हे पार्क आहे ॲक्च्युली, एका साईडला समुद्रकिनारा, त्या ठिकाणी बोटी बिटी वगैरे आहेत, आणि एका साईडला सनसेट आणि सनराईज पॉईंट एन्जॉय करण्यासाठी एक असं बनवलं आहे, उंचावरती जायचं तिथे चढून असं प्लेस आहे. तर आणि एका साईडला पार्क आहे, मोठं गार्डन आहे, म्हणजे इथे मस्त आहे, म्हणजे वातावरण इतकं थंड आहे ना आतमध्ये, मस्त आहे. आणि किचड नाही काय नाही, शांती शांती सगळीकडे. लॉकडाऊनमुळे आणि लोक पण कमी आहेत, सगळ्यांना मास्क कंपल्सरी, मी मास्क काढू शकत नाही, मास्क काढला तर मग प्रॉब्लेम होऊ शकतो, मला पण आता आवाज पण क्लिअर येत नसेल, माहिती आहे मला, ॲडजस्ट करा. ठीक आहे, ब्लॉग बघा. इकडे आहे व्यायाम करायला, वर्कआउट वगैरे करायला. त्याच्यानंतर आतमध्ये छान असं कार्डन, भरपूर काय काय नवीन मुंबईमध्ये. तर मित्रांनो, माझं आता बऱ्यापैकी एक्सप्लोअर करून झालेलं आहे, म्हणजे एक मोठं गार्डन आहे, तिथे समुद्र किनारा, समुद्र किनारा आय थिंक खाडी
खाडी आणि त्याच्यानंतर पुढे जसं आपल्याला सनसेट पॉइंट आणि सनराईज पॉइंट, ज्यासाठी हा सागर विहार जो स्पॉट आहे तो फेमस आहे. म्हणजे जर तुम्हाला एन्जॉय करायचं असेल तर मग तुम्ही जाऊ शकता, कारण माझ्याकडे आता वेळ नाही की सनसेट आणि सनराईज रेकॉर्ड करायला. मला घरी पण जायचं आहे आणि परत उद्या कामं पण जायचं. तर मी तुम्हाला दाखवलं कुठे आहे ते. एकाच ठिकाणी तिन्ही जागेवर तीन पॉईंट आहेत, मी एन्जॉय करू शकतो. बरंच मोठं गार्डन आहे ते आणि फॅमिलीला घेऊन आलं तर खूप शांती आहे. बघा तिथे हिरवंगार आणि पद्धतशीर आहे, स्वच्छता आहे, कुठे कचरा बिचरा नाही आहे. सिडकोचं गार्डन आहे आणि बरंच एक्सप्लोअर करणार का. म्हणजे इथून जर आता हे गार्डनचा एरिया संपतो आणि पुढे जिना आहे, जिनावरून जाऊन पण मी आता निघतोय, कारण पुढे चालत गेलं तर आपल्याला भरपूर वेळ लागणार आहे. तरी आपण बघू काय आहे पुढे, असेल तर मी नक्की दाखवेन. तोपर्यंत व्हिडिओ बघा. सिद्धे आपला रस्ता संपतो. तर गाईस माझं बऱ्यापैकी आता एक्सप्लोर करून झालंय आणि मी निघतो आता इथून. भरपूर वेळ पण झालाय, कागद पण पडेल, तर त्याच्या आधी मी निघतो. आणि व्हिडिओ आपला इकडे आपण समाप्त करूया. आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की शेअर करा, कारण लवकर ग्रो करायचं आपल्याला. तर नवीन नवीन लोकांपर्यंत पोहोचवा आपला चॅनल. बाकी चला बाय.